माळा जो होता की त्या नागपूरच्या राजांच्या सोबत विशिष्ट आल्यानंतर त्याने सांगितलं की तू यहां से निकल जाओ, या तो वर्णन काही खरी बात नाही. त्यांनी एक गाव सोडलं आणि ते चालले गेले. हा वाडा जो होता, हा वाडा त्यांनी विकला. हा वाडा गुढे नावाच्या बापूसाहेब गुढे नावाच्या व्यक्तीने 1700 रुपयाचा त्या वक्ती विकत घेतला. जवळजवळ म्हणजे 100-125 वर्षापूर्वी हा वाडा अज्ञात वास राहिला. अज्ञात इथं लोक म्हणतो वा की इथं भूत आहे, प्रेत आहे, आवाज येतो, असं काही नाही. तर साक्षात नृसिंहसत्स्वयंवर वास्तव्य करत होते, आताही करतात. तर त्याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर मग हे जे टेंबेस्वामी जे आहे, टेंबेस्वामी त्यांच्या शिष्य परंपरातल्या गुरुंच्या, जसे आता आपण बोलतोय तसे टेंबेस्वामी त्यांच्यासोबत बोलतोय. आणि ते परिक्रमा करता करता कारंजाच्या मंदिराच्या डाव्या साईडला एक तीर्थबिंदू म्हणून आहे. तीर्थबिंदू म्हणजे आकाशमार्गे गंगा यमुना जेव्हा गेली त्याला एक तीर्थ पडला आणि तो नदीचा उगम पावलेला आहे. तिथे काळा मारुती आहे. त्या काळा मारुती मंदिरामध्ये टेंबेस्वामींनी एक रात्र घालवली आणि त्या कुंडामध्ये आपण सकाळी स्नान करायचं. उजव्या बाजूला कामाक्षी माते मंदिर, त्या काळी त्या कामाक्षी मातेचे संस्थापक आहे महाजन म्हणून. ते दोघंही एका ठिकाणी आंघोळ केली तीर्थबिंदूवर. आंघोळ त्याने सांगितले की असं एक घर आहे, त्याच्या खिडक्या आहेत, खिडक्या पायऱ्या आहे, असं आहे बा हे घर जवळपास कुठं कुठे आहे, कुठे सांगू शकता तुम्ही. त्यांनी ते घर दाखवलं आणि या गाडी जे हातात दिवा घेऊन जेव्हा इथं आले पूर्ण, त्या पूर्ण झाल्यानंतर हा दिवा ते विजला आणि या जन्मस्थानाचा शोध लागला.
दुसरी गोष्ट की महाराज लहान असताना आपला आपण आपला बालक असतो आपण शाळेत किंवा केजीला सोडतो ताई दप्तर पाठीवर सोबत घेऊन जाते आणि त्यावेळेस 700 वर्षापूर्वी एक 8 वर्ष बालक जो जातो आहे ताई म्हणला स्वाज येणं किंवा आपलं बालक कसं करायला आपण आठवण देणारच ना म्हणून तेव्हा सांगितले की ही भिंत जी आहे त्या भिंतीला गंधाची भिंत म्हणून जाते त्या भिंतीवर चंदनाचा तुम्ही जर शिळकाव केला आणि माझं स्मरण केलं तर मी त्या भिंतीमध्ये तुम्हाला दर्शन देतोय. त्या भिंतीमध्ये त्यांनी महाराजांच्या आई वडिलांना बरेचसे भक्तगणांना त्याचं दर्शन दिलं आहे आणि ज्याचा आपली पात्रता किती आहे हा एक महत्वाचा भाग आहे. ओमचा आवाज एक आता येतो तुमचा श्वास बनून येतो तुम्हाला आताच्या भिंतीचा श्वास तुम्हाला येतो पण शक्यतो 99% स्त्रियांनी हात लावू नये कारण की महाराज संदेशी आहे आपण संशयिक आहोत. त्या कारणानं त्यांचा जेव्हा ते महाराज प्रत्यक्षासमोर आले होते तुम्हाला 10 फुटावरून महाराज नमस्कार होता. तुम्ही परम भाग्यवान तुम्ही की तुमच्या मात्रेमध्ये खूप मोठं पुण्य शिल्लक होतं तेव्हा तुम्ही इथं आला लक्षात ठेवा. महाराजांच्या या वास्तूमध्ये कोणीही येऊ शकत नाही बरं का कोणीही येऊ शकत नाही. महाराज हे चिरंजीव आहे यांचं समाधी नाही किंवा संजीव समाधी नाही किंवा मृत्यू नाही हे चिरंजीव आहे. आजही भक्तांना आपल्या दर्शन देतात. त्याच्यानंतर हल्ली आता जाता मी बघतोय तर आता मी आता हा फोटो ठेवलेला आहे. हा फोटो हे जे आहे हे प्राध्यापक डॉक्टर अनिल वडाळकर सर सिनियर कॉलेज लेक्चरर आहे केमिस्ट्री अनुनाचा सब्जेक्ट आहे हेरॉन डिपार्टमेंट PhD आहे. त्यांना 2009 गाणगापूरला अमरजानजी संगमात 12 वाजता पारायणाच्या दुसऱ्या दिवशी साक्षात स्वामींनी दर्शन दिलं बरं ठीक आहे कळलं दिल्याचं पर्पज काय उद्देश काय. परशुरामाची जननी आहे म्हणजे माता आहे आणि जमदग्नी हे त्यांचे पिता आहे. त्याच्या घरात आपल्या आईला मारण्याची म्हणजे आपल्या पत्नीला मारण्याची तिच्या छोट्याशा चुकीबद्दल आपल्या चारही मुलांना आज्ञा केली परंतु कोणत्याही मुलाने ती मान्य केली नाही. परशुरामाने मात्र वडिलांची आज्ञा म्हणून आईला मारलं आणि मग त्याबद्दल त्यानंतर वडिलांनी खुश होऊन त्याला वर मागितला तर त्यांनी परत माझ्या आईला जिवंत करा असं सांगितलं. तर वडिलांनी सांगितलं की ठीक आहे मी तुझी मातेला परत जिवंत करतो पण तू इथून सरळ जा आणि मागे वळ कुठे मागे न वळून बघता तू निघून जा तुझी माता परत येईल. पण त्याला ते खरं वाटलं नाही म्हणून तो चालायला तर लागला पण थोड्या वेळाने त्याने मागे वळून बघितलं. मागे वळून बघितलं तेव्हा जमिनीतून मुखवटा वर येत होता आणि त्याने मागे वळून बघितल्यामुळे जेवढा आला मुखवटा तेवढाच वरती आला मग नंतर ती जमिनीतून रेणुका माता यायची थांबली. त्यामुळे इथे फक्त रेणुका मातेचे शिरच आपल्याला दिसते मुखवटा फक्त दिसतो. धन्यवाद.